नमस्कार, मी रश्मी। शालिनी प्लस बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। बातम्यांच्या सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्सवर। केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातील संचालकांना हटवण्याचा निर्णय, एवढा तडकाफडकी का घेतला? सुप्रीम कोर्टाने विचारला जाब। राज ठाकरेंना डोकं नाही, ते माझीच करतात कॉपी, भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची टीका। दादर रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव नको, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। आयटीआर भरताना तुम्हाला केवळ स्वाक्षरी करण्याची गरज, केंद्रीय कर संचालक मंडळाचे चेअरमन सुशील चंद्रा यांची माहिती। आणि जनतेवर होणारा अन्याय थांबवण्यासाठी जुमलेबाज सरकारला हद्दपार करा। आणि आता बघूया सविस्तर वृत्त। केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातील सीबीआय वादप्रकरणी संचालक आलोक वर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने निर्णय आखून ठेवला आहे। आलोक वर्मा यांचे अधिकार काढून घेण्याचा निर्णय एका रात्रीत तडकाफडकी का घेण्यात आला, असा सवाल सुप्रीम कोर्टाने सरकारला विचारला आहे। उच्चाधिकार समितीची परवानगी न घेता निर्णय का घेण्यात आला, असाही प्रश्न कोर्टाने विचारला आहे। सीबीआय मधील संघर्षानंतर केंद्र सरकारने हस्तक्षेप करत आणि या यंत्रणेवर नियंत्रण पुनर्स्थापित करण्यासाठी सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना या दोघांचे अधिकार काढून घेत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे। या निर्णयाविरोधात वर्मा यांनी सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली। सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली। केंद्राने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 3 महिन्यांपासून सीबीआयच्या 2 अधिकाऱ्यांमध्ये वाद सुरू होता। मग सरकारने सीबीआयच्या संचालकांचे अधिकार काढून घेण्यापूर्वी उच्चाधिकार समितीची परवानगी का घेतली नाही, असा सवाल कोर्टाने विचारला। केंद्रीय दक्षता आयोगाची बाजू मांडणारे तुषार मेहता यांनी कोर्टात सांगितले की सीबीआयचे 2 वरिष्ठ अधिकारी गंभीर गुन्ह्यांचा तपास करण्याऐवजी एकमेकांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा तपास करत होते, त्यामुळे दोघांकडील अधिकार काढून घेणे योग्य होते, असे त्यांनी कोर्टात सांगितले। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना डोकं नाही, ते माझीच कॉपी करत आहेत, अशी बोचरी टीका भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली। तसेच राज्यातील भाजपा सरकारनं मराठा समाजाची मते मिळवण्यासाठीच मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला, असे त्यांनी म्हटलं आहे। राज ठाकरे यांनी 3 दिवसांपूर्वी विक्रोळीतील सभेत भाजपावर गंभीर आरोप केला होता। ओवेसींच्या मदतीने देशात राम मंदिराच्या मुद्द्यावरून दंगली घडवण्याचा डाव असून याबाबत माहिती देणारा फोन आपल्याला दिल्लीवरून आल्याचा दावा त्यांनी केला होता। याबाबत प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारण्यात आला। ते म्हणाले, मी हा मुद्दा महिनाभरापूर्वीच मांडला होता। राज ठाकरेंना डोके नाही, ते माझीच कॉपी करत असून राम मंदिरावरून दंगली घडवण्याचा कट असल्याचा आरोप मी महिनाभरापूर्वीच केला होता, असे त्यांनी सांगितले। ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते। मध्य रेल्वेवरील दादर स्टेशनला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी भीम आर्मीने केली असतानाच भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नामांतरास विरोध दर्शवला आहे। दादर या भागाला ऐतिहासिक महत्व असून अशा ऐतिहासिक महत्व असलेल्या ठिकाणांची नावे बदलू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। दादर रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं अशी गेल्या 20 ते 25 वर्षांपासून मागणी होत आहे। यंदा भीम आर्मी यासाठी आक्रमक झाली आहे। 6 डिसेंबरपूर्वी दादर स्थानकाचे नामांतरण करावे अशी मागणी करणारे निवेदन भीम आर्मीने रेल्वे प्रशासनाला दिले होते। आज सकाळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी दादर स्थानक परिसरात ठिकठिकाणी पत्रके लावून स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस हे नाव द्यावे अशी मागणी केली होती। आयकर परताव्याचा अर्ज भरताना अनेक करदात्यांना समस्यांचा सामना करावा लागतो, त्यामुळे ही क्लिष्ट पद्धत संपवण्याचा सरकारचा विचार आहे। लोकांची समस्या दूर करण्यासाठी एका वेगळ्या पर्यायाबाबत सरकारचा विचार सुरू आहे। नव्या योजनेनुसार आयटीआर भरताना केवळ तुम्हाला स्वाक्षरी करायची गरज असेल, उर्वरित काम हे आयकर विभाग करेल। केंद्रीय कर संचालक मंडळाचे चेअरमन सुशील चंद्रा यांनी याबाबत माहिती दिली आहे। आयकर परतावा भरणाऱ्यांना लवकरच आधीपासूनच भरलेला फॉर्म मिळेल, त्यामुळे परतावा भरण्याची प्रक्रिया सरळ आणि सोपी होईल। आयकर विभागाकडून कर्मचारी किंवा बँकेसारख्या अन्य संस्थांद्वारे TDSच्या आधारे आधीपासूनच भरलेल्या फॉर्मची प्रणाली तयार करण्यावर काम सुरू आहे। फॉर्म भरणाऱ्या करदात्याला जर आधीपासूनच भरलेल्या फॉर्ममध्ये काही बदल करण्याची आवश्यकता वाटल्यास त्यात एडिटचा पर्याय देखील मिळेल।
त्यामुळे आवश्यक बदल करून त्याला परतावा भरता येईल. अशा प्रकारच्या एखाद्या व्यवस्थेने जे नागरिक आताच्या कठीण प्रक्रियेचं कारण देत आयकर परतावा भरत नाहीत ते आयकर भरण्यासाठी प्रेरित होतील. करदात्यांना सोपी साधी प्रक्रिया उपलब्ध करून देण्याचा आयकर विभागाचा प्रयत्न आहे. आयकर परताव्याची प्रक्रिया अत्यंत जलदगतीने करण्याचा आमचा विचार आहे. या बदलासाठी 1 वर्षांचा कालावधी लागू शकतो असं चंद्रा म्हणाले. गेल्या 4.5 वर्षातील केंद्रातील मोदी सरकारची आणि राज्यातील भाजपा शिवसेना सरकारची कामगिरी ही जनतेवर अन्याय करणारी आहे. वाढती महागाई, पेट्रोल डिझेलचे सतत वाढते दर, शेतकऱ्यांच्या दररोज होणाऱ्या आत्महत्या, शेतमालाचे पडलेले भाव, बेरोजगारी यामुळे राज्यातील जनता ही त्रस्त आहे. जनतेवर होणारा अन्याय थांबवण्यासाठी जुमलेबाज सरकारला हद्दपार करण्याचं आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलं. ते अमरावतीतील दर्यापूर येथील जनसंघर्ष यात्रेत बोलत होते. यावेळी अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती दिसून आली. जास्तीत जास्त आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहेत. यवतमाळ जिल्हा आत्महत्याग्रस्त आहे. शेतमालाचे पडलेले भाव, प्रत्येक क्षेत्रात वाढत असलेला भ्रष्टाचार, महिलांवरील वाढते अत्याचार, वाढती बेरोजगारी यामुळे राज्यातील जनता त्रस्त आहे. जनतेवर होणारा अन्याय थांबवण्यासाठी जुमलेबाज सरकारला हद्दपार करण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे. अमरावती जिल्ह्यात गुरुवारी जनसंघर्ष यात्रेचे आगमनाप्रित्यर्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. जनसंघर्ष यात्रेत अशोक चव्हाण यांच्यासह माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. लोकांना दिलासा देण्याची गरज आहे, दुष्काळाची कामं करण्याची गरज आहे. लोकांनी त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या घरात शिळ्या मंड्या सोडाव्यात, तरच हे वटणीवर येतील. हे जे बोलले आहेत याचा मी निषेध करतो. त्यांचे काय प्रोग्राम आहेत, त्यांच्या काय योजना आहेत, त्यांनी काय काय केलं आपल्याला सर्वांना माहीत आहे. त्यापैकी एक पहिला मुद्दा म्हणजे कर्जमाफीचा. कर्जमाफी होऊन 2 वर्ष झाले, बंधूंनो, अद्यापर्यंत 50% लोकांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेले नाही. मागच्या वर्षी अस्मानी संकट आलं, बोंडअळीचा कहर झाला, शेतकरी मोडकळीस आला, अद्यापर्यंतही पूर्ण पैसे फक्त विमा कंपनीचे खाते त्यांनी भरून दिले, विमा कंपनीवाल्यांचंच भलं केलं. नाफेडची खरेदी चालू आहे मुंगाची सध्या आपल्या दर्यापूर अंजनगावमध्ये. त्या ओएसी काही जातीच आपल्या जातीसाठी नाही लढून राहिला, जात कशी गड्ड्यात जाईल याच्यासाठी तो लढून राहिला. म्हणून मोदी केले 100 सीट देते आणि वर्षाच 50 कोटीच इन्कम देते. आपल्या नाही देतो. पंजाबराव हॉस्पिटल नाही मागितल्या होत्या जागा मागून, हे काही नाही दिलेले काही. बाकी पुरे ऑल इंडिया किती कॉलेज आहे. बीड जिल्ह्यातील माजलगावच्या आयपीएस पोलीस उपअधीक्षक भाग्यश्री नवटक्के यांच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आणि समविचारी संघटनांच्या वतीनं नाशिक मनमाड येथे मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. बीड जिल्ह्यातील माजलगावच्या आयपीएस पोलीस उपअधीक्षक भाग्यश्री नवटक्के हिने दलित आणि मुस्लिमांच्या विरोधात जातीयवादी वादग्रस्त विधान केल्याची चित्रफीत समाज माध्यमावर व्हायरल झाल्याच्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. नाशिक मनमाड येथील भडकलेल्या जनतेने आयपीएस पोलीस उपअधीक्षक भाग्यश्री नवटक्के हिच्या विरोधात घोषणाबाजी करत तिला अटक करा अटक करा, नवटक्केवर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या भवनापासून निघालेल्या या मोर्चामध्ये विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी नवटक्के हिच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे. दलित आणि मुस्लिमांविरोधात जातीयवादी वक्तव्य करणाऱ्या नवटक्के विरोधात मंडळ अधिकारी चौधरी यांना निवेदन देण्यात आले आहे. शासनाने कारवाई करून नवटक्के हिला बडतर्फ करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. परभणीत दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाचा ताफा पेडगावच्या शेतकऱ्यांनी मानवत रोडवरील रेल्वे फाटकावर रोखला. परभणी तालुक्यातील पेडगाव मधल्या शेतीचं हे केंद्रीय पथक पाहणी करणार होतं, पण पेडगाव हे गाव सेलू मानवत मार्गे बीडकडे जाणाऱ्या महामार्गावर नसल्यानं पेडगावचा दौरा पथकानं रद्द केला होता. सेलू तालुक्यातील गणेशपूर इथल्या त्रिवेणी गीते यांच्या शेताची पाहणी करून
पथक हे मानवत तालुक्यातील रुडी गावाकडे निघालं होतं, त्यावेळी हा प्रसंग घडला आहे. मानवत रोडवर रेल्वे फाटक लागले आणि ताफा थांबला होता. यावेळी पेडगावच्या शेतकऱ्यांनी गाडी समोर उभी करून केंद्रीय पथकाला आमची स्थिती पहा, असा दौरा रद्द करू नका म्हणून अट्टहास केला. या गाडीमध्ये परभणीचे जिल्हाधिकारी पी शिवशंकर समोरच्या सीटवर बसले होते. ते शेतकऱ्यांच्या व्यथा मराठीतून पथकाला हिंदीत अनुवादित करून सांगत होते. शेतकऱ्यांचा अट्टहास बघून पथकाने आपला ताफा पेडगावकडे वळवला. विद्या प्राधिकरणाच्या अखत्यारीतील राज्य दृकश्रवण शिक्षण विभागाच्या संग्रहात असलेले अत्यंत दुर्मिळ आणि अनोखे दोन चित्रदीप म्हणजेच मॅजिकल लॅटन प्रोजेक्टर उजेडात आले आहेत. अमेरिकन बनावटीचे हे चित्रदीप सुमारे 100 वर्ष जुनं असल्याचं प्राथमिक अंदाज असून आता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय त्यांचे जतन करणार आहे. राज्य दृक श्रवण विभागाच्या संग्रहालयात अनेक दुर्मिळ चित्रफिती होत्या. त्यामध्ये शैक्षणिक लघुपट, अनुबोधपट यांचा समावेश होता. त्यासोबतच हे चित्रदीपही होते. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने चित्रफितींच्या जतनासाठीची कार्यवाही सुरू केल्यावर हे चित्रदीप हाती आले. चित्रफित दाखवण्यासाठी त्याचा उपयोग केला जायचा. पेट्रोमॅक्स 32 सारखी बांधणी असलेल्या या चित्रदीपामध्ये चित्रफिती टाकून हाताने फिरवून दाखवण्याची सुविधा आहे. या चित्रदीपाच्या सहाय्याने दिवे नसलेल्या ठिकाणीही चित्रफिती दाखवणे शक्य व्हायचे. अमेरिकन बनावटीचे हे चित्रदीप 100 वर्ष जुने असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यावर अमेरिकन ऑप्टिकल कंपनी बफेलो न्यूयॉर्क अशी पट्टी लावलेली आहे, अशी माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली आहे. आणि आज बातमीसोबत वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है. रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड. चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे. सातारामध्ये उदयनराजे समर्थकांनी फाईट या सिनेमाच्या प्रमोशनसाठी लावण्यात आलेला बॅनर आणि गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. साताऱ्यामध्ये फक्त मीच चालणार या वाक्याचा आक्षेप घेत तोडफोड करण्यात आली आहे. साताऱ्यातील राधिका पॅलेस या ठिकाणी फाईट नावाच्या सिनेमाची पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेदरम्यान ही तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला असून हा सिनेमा उदयनराजेंच्या विरोधातला नाही, अशी प्रतिक्रिया चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी दिली आहे. दुसरीकडे या चित्रपटात साताऱ्यात फक्त मीच चालणार हा संवाद असल्याचे पाहून उदयनराजे यांनी कपाळाला हात मारून घेतल्याचा व्हिडिओही व्हायरल होत असून ते एका कारमध्ये हा व्हिडिओ पाहत असल्याचे स्पष्ट होत आहे. साताऱ्यात इतर कोणाचेही काहीही चालत नाही, फक्त उदयनराजेच चालतात, त्यामुळे तुम्ही हा डायलॉग सिनेमातून काढून टाका, असे म्हणत उदयनराजेंच्या समर्थकांनी ही तोडफोड केली आहे. भारतात प्रसिद्ध असलेल्या 7व्या नॅशनल आयटी ऑलिम्पिकचा अवॉर्ड सेरेमनी हा पुण्याच्या आझम कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आला होता. पाहुयात या संदर्भातील ही बातमी. या अवॉर्ड सेरेमनीमध्ये पीए इनामदार जे पीए इनामदार व्हिज्युअल इफेक्ट्स डिझाईन अँड आर्ट्स या कॉलेजचे संस्थापक आहेत ते सुद्धा उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी आयटी ऑलिम्पियाड हे दरवर्षी आयोजित केलं जात असतो. याचे संयोजक रवी टिकाटे हे संपूर्ण देशात आयटी ऑलिम्पियाडचा सर्वे करून यामध्ये जिंकणाऱ्या मुलांना बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करतात. जिंकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन वाढावे यासाठी अवॉर्ड सेरेमनीमध्ये पीए इनामदार कॉलेजचे संस्थापक पीए इनामदार प्रिन्सिपल ऋषी आचार्य विद्यार्थ्यांचे पालक आणि इतर मान्यवर ही उपस्थित होते. 152 से 155 स्कूल के बच्चों ने हिस्सा लिया था. सारे के सारे कॉम्पिटिशन ऑनलाइन है, लेकिन
सबसे बड़ा जो रिजल्ट सामने आया, पहले 50 स्कूलों में बच्चों में 45 बच्चे हमारे इस मूवमेंट से जुड़े हुए स्कूल के टॉप आए थे। मिसअंडरस्टैंडिंग ना हो, क्योंकि हम कंपटीशन ले रहे, सारा का सारा मामला पहले से ही डिसाइड करके ये हुआ है क्या, ऐसा न लगे। इसके लिए जब ये रिजल्ट मेरे सामने आया तो मैंने ऋषि से कहा कि हम दो फंक्शन करेंगे ताकि अननेसेसरी मिसअंडरस्टैंडिंग न हो और अगले साल भी ये लोग हिस्सा लेते रहें। जितने बड़े स्कूल इस कंपटीशन में हिस्सा लेंगे उतना हमें इस बात का एहसास होगा कि हम कितने आगे हैं या कितने पीछे हैं। सर, टोटल 7,000 बच्चों ने 153 स्कूल से पार्टिसिपेट किया था, देश भर के बच्चे थे और पूरा एग्ज़ाम ऑनलाइन था। इसमें मैनिपुलेशन की कोई चांसेस नहीं होते हैं, रैंडम क्वेश्चंस आते हैं, 60 मिनट में 100 क्वेश्चंस का आंसर बच्चों को करना होता है। और मैं समझता हूँ कि जिस तरीके से इस साल के विनर्स ने पार्टिसिपेट किया और जीता, ये अपने आप में एक हिस्टोरिकल मूवमेंट है, बिकॉज पुणे के बच्चों ने देश भर के बच्चों से आगे नंबर लाए और उसमें भी पुणे के म्यूनिसिपल कॉरपोरेशन के स्कूल ने जो प्राइज़ जीते हैं। मैं समझता हूँ ये एक अपने आप में एक एग्ज़ाम्पल है कि अगर किसी भी स्कूल के बच्चे को थोड़ा सा प्रमोट किया जाए, इनक्रेज किया जाए, तो उसके रिजल्ट्स डेफिनेटली आते हैं। सभी स्टूडेंट्स को बहुत बहुत मुबारकबाद एंड कॉन्ग्रेचुलेशंस। आईटी ओलंपियाड एक ऐसा प्लेटफॉर्म है जहां पर लोगों को आईटी के बारे में नॉलेज मिलता है। यहां पर जो करिकुलम आईटी ओलंपियाड के लिए सेट किया गया है वो क्लास 6वीं से लेके 12वीं तक का है। इसमें स्कूल्स एंड जूनियर कॉलेज दोनों पार्टिसिपेट करते हैं और इसका सबसे ज़्यादा बेनिफिट ये है कि बच्चा जीते या ना जीते उसके नॉलेज में क्लास बाय क्लास इंक्रीज होते जाता है और एक टाइम पर वो इस पोजिशन पर पहुँच जाता है कि 12वीं के बाद जो बच्चा पढ़ने वाला है वो 12वीं तक पूरा नॉलेज लेके फिर आगे बढ़ता है। सो आईटी ओलंपियाड मेरे ख्याल से बहुत इंपॉर्टेंट है सारे बच्चों के लिए एंड आई मस्ट से कि इसमें पार्टिसिपेट करना चाहिए एंड नेक्स्ट ईयर जिनने इस बार एग्जाम दिया है कोशिश करें वो जरूर जीतेंगे, बिकॉज यहाँ पर कोई हारा नहीं है। ज़्यादा से ज़्यादा फर्क जो है वो कम मार्क्स का ही है एंड सेकेंड्स का होता है इसमें खेल। सो ऑल द बेस्ट फॉर द सर। आईटी का डिमांड आज बहुत है, अब स्टूडेंट्स को राइट फ्रॉम स्कूल एज अगर उसको प्रॉपर नॉलेज, प्रॉपर गाइडेंस विथ प्रॉपर कैरिकुलम, व्हाट आजम कैंपस आईटी ओलंपियाड टीम हैज़ डिज़ाइंड विच हैज़ क्रिएटेड अ मिरेकल टुडे। आज जो आईटी ओलंपियाड का ग्रैंड अवार्ड सेरेमनी था कि यहाँ पे 160 स्कूल्स पार्टिसिपेट तो किए बट यहाँ पे ए कैटेगरी स्कूल्स जो प्राइवेट इंटरनेशनल स्कूल्स होते हैं वो भी पार्टिसिपेट किए, बट द स्टूडेंट्स ऑफ लाइक PCMC स्कूल्स लाइक म्यूनसिपलिटी कॉर्पोरेशन जो स्कूल्स है जहाँ पे रिसोर्सेज कम है, थ्रू दिस सिलेबस विथ द मिनिमम फैसिलिटीज अवेलेबल दे हैव टॉप नेशनल लेवल। तो हमारी कोशिश अभी आईटी ओलंपियाड 9 सीजन को हम इसको इंट्रोड्यूस करेंगे एंड वी विल गो फॉर द बेटरमेंट ऑफ द स्टूडेंट्स नॉलेज। थैंक यू सो मच। आपके टीवी के थ्रू हम लोग ये चाहते हैं कि जो जो भी लोग इस वक्त इस प्रसारण को देख रहे हैं अगर 2018 में उन्होंने पार्टिसिपेशन नहीं किया है तो उनकी स्कूल 2019 में हमारे साथ में जुड़े, पार्टिसिपेट करें और नेशनल लेवल पर जीत के आए। पुढची एक धक्कादायक बातमी आहे, महाबळेश्वर मधून ही घटना समोर आली आहे। संतापाच्या भरात एका व्यक्तीने आपल्या पत्नीची आपल्या 11 वर्षाच्या मुलासमोरच हत्या केली आहे। आपल्या हातून घडलेल्या कृत्याची जाणीव झाल्यानंतर या इसमाने स्वतःही आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे। 34 वर्षीय मृत इसमाचं नाव अनिल शिंदे असं आहे। पती अनिल, पत्नी सीमा आणि त्यांचा 11 वर्षांचा मुलगा हे बुधवारी महाबळेश्वर मध्ये पर्यटनासाठी दाखल झाले होते, परंतु रात्री क्षुल्लक कारणावरून पती पत्नी मध्ये वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की अनिलला आपला राग आवरणं कठीण झालं आणि रागाच्या भरात अनिलने 11 वर्षांच्या मुलासमोरच आपल्या पत्नीच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले। या घटनेमध्ये सीमा यांचा जागीच मृत्यू झाला। त्यानंतर अनिल यांनी स्वतःवर देखील वार करून आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं। आपल्या उघड्या डोळ्यासमोर घडलेल्या या घटनेनं त्यांच्या मुलाला मात्र धक्का बसलाय। शिंदे कुटुंब हे पुणे जिल्ह्यातील धानोरीच्या विश्रांतवाडीचे रहिवासी आहेत। करमा तालुक्यासाठी मोहिते कुटुंब यांचे योगदान महत्त्वाचं आहे। तालुक्यात आजवर अनेक आमदार झाले, त्यांना मोहिते यांचेच पाठबळ होते असं प्रतिपादन आमदार नारायण पाटील यांनी केलं। ते कंदर येथील कार्यक्रमात बोलत होते। कंदर तालुका करमाळा येथे आमदार दत्तात्रय सावंत यांच्या निधीतून रस्ता काम आणि खासदार विजयसिंग मोहिते
यांच्या खासदार निधीतून धैर्यशाली मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार नारायण पाटील यांची प्रमुख उपस्थिती यावेळी दिसून आली. पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की या भागातील अनेक प्रश्न त्यांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला. अनेक वर्षांपासून रखडलेली कामं मंजूर करून ती पूर्ण केली आहेत. विजयसिंग मोहिते यांचा आशीर्वाद असल्यामुळेच मी आमदार झालो, तर भविष्यात तीच स्थिती राहील. त्यांच्या विचारानुसार कार्य करू असेही ते म्हणाले. यावेळी पंचायत समितीचे सभापती शेखर गाडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. बऱ्यापैकी विकास कामांची उद्घाटन होती, परंतु शंकर कारखान्याच्या कामानिमित्त दादांना मुंबईला जायला लागलं, त्यामुळं येऊ शकले नाही आणि माझ्यावर जबाबदारी टाकली की तुम्ही जाऊन या म्हणून. आज आमदार सावंतसाहेबांच्या फंडातून रस्त्याचं भूमिपूजन आणि दादांच्या खासदार फंडातील हायमार्सचं उद्घाटन या ठिकाणी झालं आणि दादांच्या माध्यमातून आपण जेवढे काही विकास कामं करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतोय ते इथून पुढे तसेच चालू राहतील. पूर्वी आपण सगळ्यांनी आमच्या कुटुंबावरती प्रेम दाखवलेलं आहे, असंच पुढं राहावं एवढ्या अपेक्षा व्यक्त करतो. भविष्य काळामध्ये मोहिते पाटलांचा आशीर्वाद असल्याशिवाय या करमाळा तालुक्यामध्ये आजपर्यंत कुणाचाही झेंडा लागलेला नाही, हे महत्वाचे मित्रांनो. आणि म्हणून पाठीमागच्या विधानसभेच्या टायमाला सुद्धा मला दादासाहेबांनी पाठिंबा दिला, त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला मदत केली, म्हणूनच मी आज आमदार म्हणून तुमच्यापुढे मित्रांनो उभा आहे. ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही आणि म्हणून भविष्य काळामध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध अॅडलेड कसोटीत भारताच्या चेतेश्वर पुजारानं शतकी खेळी करून अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाला सावरला आहे. ऑस्ट्रेलियातलं पुजाराचं हे पहिलं शतक ठरलं, तर एकंदर कारकिर्दीतलं पुजाराचं हे 17वं शतक ठरलं आहे. अॅडलेड येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र भारताची सलामीची जोडी मैदानावर जास्त काळ टिकाव धरू शकली नाही. लोकेश राहुल अवघ्या 2 धावा करून तंबूत परतले, तर मुरली विजयही 11 धावांवर बाद झाला. त्याला मिचेल स्टार्कने बाद केलं. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजाराने संयमी खेळीचं प्रदर्शन घडवत शतकी खेळी केली. पुजाराने 7 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्यानं तडाखे बंद 123 धावा केल्या, त्यामुळे टीम इंडियाला 250 धावांपर्यंत मजल मारता आली. बिबट्याची दहशत पुन्हा एकदा नांदेडमध्ये पाहायला मिळाली. बिबट्याने हल्ला करून एका गायीचा आणि 3 वासरांचा फरशा पाडला. ही घटना किनवट तालुक्यातील गोंडे महागाव लगत असलेल्या जंगलात घडली आहे. चारा नसेल तर जनावरे पाहुण्यांकडे नेऊन सोडा असा जप सल्ला जलसंधारण मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी शेतकऱ्याला दिल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. राम शिंदे यांचा हा व्हिडिओ हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून शेतकऱ्यांमधून तीव्र प्रतिक्रिया येताना दिसत आहे. केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राम शिंदे हे पाथरडी येथे आले होते. त्यावेळी एक शेतकरी शिंदे यांना भेटायला आला आणि दुष्काळी परिस्थितीमुळे चारा उपलब्ध नाही, त्यामुळे जनावरांची चारा अभावी उपासमार होत असल्याचे शेतकऱ्याने मंत्री शिंदे यांना सांगितले. यावर त्या शेतकऱ्याचे समाधान करण्याची जबाबदारी शिंदे यांची होती, परंतु त्यांनी त्या शेतकऱ्याला वेगळंच उत्तर दिलं. चारा नसेल तर आपली जनावरे पाहुण्यांकडे नेऊन बांधा असा अजब सल्ला त्यांनी दिला. त्यावेळी उपस्थित असलेल्या काही स्थानिक नेत्यांनी आणि नगरसेवकांनी हसून प्रतिसाद दिला. दरम्यान शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी राम शिंदे यांच्या वक्तव्याचा निषेध केला. पाटील यांनी शिंदे यांच्यावर टीका केली. अशी उत्तरं देणाऱ्यांना मंत्री म्हणावं की नाही हा प्रश्न पडतो. आमचे पाहुणे जम्मू काश्मीर किंवा तामिळनाडूला राहत नाहीत, तेही या दुष्काळी भागातच राहतात. शिंदे यांना काय म्हणायचं आहे? स्वतःची जबाबदारी ढकलण्याची ही भाषा आहे, यावर जास्त न बोलणंच ठीक आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. शेतकरी
असेल प्रॉब्लेम आहे, तुम्ही म्हणतो ते बरोबर आहे, आणि मग तुम्ही ट्रॅव्हल करायला लागेल पूर्ण करता. आणि बातम्यांच्या शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातील संचालकांना हटवण्याचा निर्णय एवढा तडकाफडकी का घेतला, सुप्रीम कोर्टाने विचारला जाब. राज ठाकरेंना डोकं नाही ते माझीच करतात कॉपी, भारी बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची टीका. दादर रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव नको, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. आयटीआर भरताना तुम्हाला केवळ स्वाक्षरी करण्याची गरज, केंद्रीय कर संचालक मंडळाचे चेअरमन सुशील चंद्रा यांची माहिती. आणि जनतेवर होणारा अन्याय थांबवण्यासाठी जुमलेवाद सरकारला हद्दपार करा. आणि वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.